शहर के मार्गी नगर बेसा रोड के ओम साई नगर रात करीबन 11:15 बजे 68 वर्षीय पिता ने अपने 40 वर्षीय बेटे के पैर में गोली मारकर गंभीर रूप से घायल कर दिया। इस घटना से इलाके में सनसनी फैल गई। अजनी पुलिस ने आरोपी पिता को गिरफ्तार कर लिया है। आरोपी पिता का नाम मानिक पुंडलिक राव इंगले और घायल बेटे का नाम नितिन मानिक इंगले है। मानिक ने अपने बेटे पर 12 बोर की राइफल से गोली चलाई। गोली नितिन के पैर में लगी जिससे वह गंभीर रूप से घायल हो गया। मानिक पुंडलिक राव इंगले पूर्व केंद्रीय रिजर्व पुलिस बल CRPF का जवान है। उसके पास वैध बंदूक लाइसेंस है। वो वर्तमान में सिको में कैश वैन सुरक्षा के लिए काम करता है। घटना की जानकारी मिलते ही पुलिस तुरंत मौके पर पहुंची और घायल नितिन को पास के अस्पताल में भर्ती करवाया। फिलहाल उनका इलाज चल रहा है और उनकी हालत गंभीर है। पुलिस ने आरोपी मानिक पुंडलिक राव इंगले को हिरासत में ले लिया है। वहीं घटना में इस्तेमाल बंदूक भी जब्त कर ली गई है। गोलीबारी के पीछे का मकसद अभी तक पता नहीं चल पाया है। बेलतोड़ रोड चिंतामणी नगर नावाची कॉलनी आहे, त्या कॉलनी मध्ये काल रात्री 11:15 सुमारास फायरिंग झाली। त्याच्यामध्ये जे जखमी आहे नितिन इंगोल इंगळे त्यांच्यावर त्यांच्या वडिलांनी फायर केलं, माणिकराव इंगळे यांनी, आणि त्याच्यामध्ये त्याच्या उजव्या पायाला जखम झाली असून त्याला त्वरित GMC येथे ऍडमिट करण्यात आलेलं आहे। त्याची प्रकृतीला स्थिर आहे आणि ते जे आरोपी आहेत त्यातले माणिकराव इंगळे यांना ताब्यात घेतलेलं आहे। हत्यारं देखील जप्त करण्यात आलेलं आहे आणि जो जखमी आहे त्याच्या पत्नीच्या फिर्यादीवरून 109 भारतीय न्यायसंहिता तसेच भारतीय हत्यार कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी हा प्रायव्हेट सिक्युरिटीमध्ये काम करत होता। तो CRPFमधला निवृत्त जवान आहे आणि वडिलांचं मुलाचं काय त्यांच्या नातवावरून भांडण झालं आणि त्या ह्याच्यात त्यांनी रागाच्या वरती बंदूक काढली आणि त्याच्यातून त्यांनी गोळी मारली। तो सध्या बेकार आहे, तो पूर्वेगा फर्निचरच्या दुकानात काम करायचा, आता सध्या काही काम करत नाही। महाराष्ट्र TV 24 के लिए ब्युरो रिपोर्ट, नागपूर।